16 मे ची अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. यावल तालुक्यातील वडरी या गावामध्ये पंख्याची पिन लावत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून एक 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वडरी या गावात घडली. वडरी गावातील रहिवासी सुरेश नाशिक चौधरी वय 65 हे शनिवारी आपल्या घरी होते. त्यांना उकाळा होत असल्याने ते आपल्या घरातील इलेक्ट्रिक फॅनची पिन इलेक्ट्रिक बोर्डामध्ये लावण्यासाठी गेले. दरम्यान त्या पिनमधून बारीक इलेक्ट्रिक तार बाहेर आल्याने त्यांना जबर इलेक्ट्रिक शॉक लागला व ते जमिनीवर कोसळून जागीच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली व त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तर याबाबत यावल पोलिसात भूषण रामदास चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या सविताताई भालेराव यांचे पती अतुल भालेराव अजय भालेराव सह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली व मयत सुरेश चौधरी यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. दरम्यान मृत झालेल्या सुरेश नाशिक चौधरी यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे व त्यांचं अशा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याबद्दल गावात व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तेव्हा मी नागरिकांना यावल न्यूज चॅनलच्या वतीने आवाहन करू इच्छितो की आता उन्हाळ्याचे दिवस आहे. कुठल्याच प्रकारचे विद्युत उपकरणे हाताळताना आपण काळजी घेतली पाहिजे. कुठल्याच पद्धतीची पिन इलेक्ट्रिक बोर्डामध्ये लावत असताना आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जर आपण निष्काळजीपणाने सदर बोर्ड व इलेक्ट्रिक वस्तू हाताळल्या तर ते आपल्या जीवावर बेतू शकतं. धन्यवाद.